सुप्रीम कोर्टाचे जे मॅटर असं ते धादरकेक लागलेलं असा हे मॅटर जेव्हा विश्वजीत राणे व्हीप डिनाय करून वोटिंग केले नाशिल्ले त्यांना त्याने वॉलंटरी आपली मेंबरशिप दिली असे 10 शेड्यूला प्रमाणे जाता आणि त्यानुसार आमचे त्यांनाचे इन्चार्ज डॉक्टर चिल्ला कुमार जे पहिले हांगा कंप्लेन केले त्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात मूव झाले ते मॅटर तसेच पेंडिंग आशिल्ले सो ते आता न्यू जो चीफ जस्टीस ऑफ सुप्रीम कोर्ट आयल्लो आसा जस्टीस चंद्रचूड हाज्या बेंचा मुखार ते 10 तारखेक जातले आनीक त्या मॅटराक आमचे लॉयरूय अपियर जातले आणि दुसरे तुम्ही मॅटर एक घातला पळय परत आमदार गेल्या त्यांच्या बाबतीत किती झालं आमची दोन मॅटरां जी हांवें फायल केल्ली ती दोन मॅटरां सुप्रीम कोर्टाची पेंडींग आशिल्ली एक मॅटर म्हणजे पहिली जेव्हा आम्ही डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फायल केले आणि स्पीकर टाळाटाळ करतालो ते हियर करपाक त्यांना आम्ही सुप्रीम कोर्टान अप्रोच झाले आणि सुप्रीम कोर्टाक रिक्वेस्ट केलो की स्पीकराक डायरेक्शन दी की ते बेगीन जावचे म्हणून सो ते मॅटर 16 तारखेक तेजी हियरींग आसा आणि दुसरे जे पिटिशन घातलेले की 10th शेड्युलाचो जो क्लॅरिटी आसा ती क्लॅरिटी सुप्रीम कोर्टान दिवपाची गरज आसा कारण वेगळीवेगळी रुलींग जी आसात थोडे स्पीकराची म्हणतात की पार्टीन परमिशन रेजोल्युशन पास करप आणि 2/3 लेजिस्लेटरांनी त्याला सपोर्ट करचो असे एक इंटरप्रिटेशन असा 10th शेड्युलाचे की पार्टी डिसिजन घेता मर्जराची आणि त्याला 2/3 विधायक जे असतात त्यांनी सपोर्ट करपाचे असतात पण थोडी हायकोर्टाची ऑर्डर अदरवाईज असतात सो हेजेर क्लॅरिटी येवपाक जाय वन्स फॉर ऑल नॉट ओन्ली फॉर गोवा फॉर एन्टायर कंट्री सो त्या खातीर हांवें जे पिटिशन SLP फायल केल्ली सुप्रीम कोर्टा मुखार ती 15 तारखेक आसा सो त्या हेजेर क्लॅरिटी ऑफ लॉ मागला की लॅजिस्लेटीव विंग दे इट्सेल्फ कॅन दे इट्सेल्फ बिकम अ पार्टी अँड विदाऊट द परमिशन ऑर कन्सेंट ऑफ अ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी वेदर दे कॅन मर्ज इन टू अनदर पॉलिटिकल पार्टी हो जो क्लॅरिटी आसा क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉट ओन्ली फॉर गोवा बट फॉर एन्टायर कंट्री पण ते एक एकाडेमीक हेजेर उरलेले कारण लास्ट जे फायल केल्ले त्याच्या नंतर ते 10 युअर कंप्लीट झालं पण बट देन दॅट मॅटर वॉज ओन्ली एकाडेमीक बट सिन्स नाव 8 मोर MLAs हॅव गॉन अगेन दॅट मॅटर मे गेट सम रिलेवन्स अँड इम्पॉर्टन्स नोव्हेंबर 15 नोव्हेंबर